उमेदवार कोण असा प्रश्न आला असला तरी काँग्रेसने विषयात पडणार नसल्याचे स्पष्ट संकेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिले. केंद्र सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की अच्छे दिन येणारचे स्वप्न दाखवत केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिराश केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या 10 पोटनिवडणुकीत व पालघरमध्ये काँग्रेस उमेदवार पळवल्यामुळे भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतून भाजपाचा पराभव होण्याचे भाकिते त्यांनी यावेळी केले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी हे हुकुमशहाप्रमाणे वागत असून त्यांच्यामुळे संविधान व लोकशाही प्रक्रियाच धोक्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार चव्हाण असेही म्हणाले की देशाचा आर्थिक विकास दर घटला असून राज्याचा कृषी विकास दरही घटला आहे. किती आश्वासनं पूर्ण झालेली असल्याचा अभाव घेतला तो उत्तर अत्यंत निराशाजनक आहे. हे लोकांना आता पटायला लागले. काही आश्वासनं जर निवडणुकीचा जुमला होता असं लाईकली सांगून अंगाबाहेर झटकलेलं दिलं. बऱ्याचशा योजना जुन्या सरकारच्या काळातल्या योजना नाव बदलून किंवा नावं न बदलता पुढे म्हणून त्याची जाहिरात करण्यात आली. त्यामुळं जनतेच्या अमूलाग्र जीवनामध्ये काही मूलभूत फरक पडलाय का असा प्रश्न जर विचारला तर उत्तर दुर्दैवाने नकारात्मक येतं. आणि त्याचे परिणाम आणि त्याची प्रचिती आता निवडणुकीच्या पटलावर आपल्याला दिसायला लागलेली आहे. सर्वात तर मोठा धोका असेल विकास कमी होतो जास्त होतो ठीक आहे तो काही फार महत्त्वाचा विषय नसतो. आर्थिक विकास दर 6.7% आहे का 7.2% आहे हा फरक आपण करू शकतो. परंतु सर्वात मोठा धोका जो निर्माण झाला आहे ते मोदींच्या स्टाईल ऑफ फंक्शनिंगमुळं ज्याप्रमाणे मोदींच्या नेतृत्वाची पूर्ण समोर यायला लागली आहे. जी त्यांची सरकार चालवायची पद्धत आहे किंवा नेतृत्वाची जी पद्धत आहे ती पूर्ण समोर यायला लागली आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली आहे की मोदींच्या मध्ये प्रचंड मोठा एकाधिकार शाहीचा कल दिसून येतो. आणि एकाधिकारशाहीचा कल तर दुर्दैव कशात मिळतो तर लोकशाहीच्या जेवढ्या संस्था होत्या इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रसी त्या एक एक संस्था उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे. म्हणजे लोकशाही म्हणजे मतदान किंवा लोकशाही म्हणजे घटनेचं पुस्तक असं नाही. लोकशाही म्हणजे त्या घटनेतून ज्या आपण संस्था निर्माण केलेल्या आहेत कित्येक संस्था तंत्राचं काम करतात उपायांचं काम करतात कित्येक संस्था लोकशाहीची प्रक्रिया नियंत्रित करायचं काम करतात कित्येक संस्था लोकशाहीचा प्रत्यक्षात सरकार चालवण्यामध्ये कशा प्रकारचं रूपांतर होतं त्याच्या असतात. त्यामध्ये संसद असेल सर्वोच्च न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल या सगळ्या संस्थांच्याकडे आपण जर पाहिलं तर एक एक संस्थांचा गळा घोटला जातोय त्या संस्था विस्फोट ठरवल्या जात आहेत. त्या जर सगळ्या लोकशाहीच्या संस्था जर विस्फोट करायला लागल्या तर लोकशाही विस्फोट करेल की मुला लोकशाही निवडणुका आणि संविधान शिल्लक राहणार नाही याची भीती आता सर्व राजकीय पक्षामध्ये निर्माण झालेली आहे. ज्याच्यामुळं कर्नाटकची निवडणूक असेल त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूक असेल सगळे विरोधी पक्ष एकत्र आले. त्यामध्ये फक्त लोकशाही बचाव जनतंत्र बचाव संविधान बचाव या प्रकारची त्या मागची भावना होती. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की जर पुन्हा मोदी सरकार जर लोकसभेमध्ये विजय झालं आणि त्यांचं हळूहळू राज्यसभेमध्ये बहुमताची वाटचाल चाललेली आहे. आत्ताच राज्यसभेमध्ये देखील भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. 2 वर्षामध्ये स्पष्ट बहुमान त्यांची वाटचाल पुढे
आणि राज्यसभेमध्ये बहुमत आणि लोकसभेमध्ये सुद्धा जर बहुमत मिळालं तर कुठलाही कायदा भारतीय जनता पक्षाला बदलता येईल आणि सुधारणा करता येईल किंवा तो रद्द करता येईल. प्रत्येक कायदे सगळे रद्द झाले आणि मनमानी कारभाराला सुरुवात होईल त्याची प्रचिती आज मोदींच्या वागण्यावरून आपल्याला दिसते. म्हणून कसल्याही प्रकारे 2019 लोकसभेमध्ये मोदींना थांबवलं पाहिजे याकरता सर्व विरोधी पक्ष एकत्र आणले. मी नेहमी म्हणत असतो आमच्या वेळेला आपण भेटलो होतो त्याच्या मागे म्हणलो होतो की मोदींच्या भारतीय जनता पक्षाला 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त 31% मतं पडली होती. त्यांच्या सोबत असलेल्या मित्रपक्षांना तेलुगू देशम असेल, शिवसेना असेल, अकाली दल असेल, बीजेपी जनता दल असेल यांना 8% मतं पडली. म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्याकरता 31 आणि 8 39% मतं पडली होती. म्हणजेच 61% मतं मोदींचा पराभव करण्याकरता पडली होती. हे नेहमी सांगत आलो आहे. आणि 61% मताची विभागणी झाली नाही तर मग कसल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार देऊ शकते विजय मिळवू शकत नाही. आम्ही प्रतिपादन केलं तर त्याची परिस्थिती आता आपल्याला यायला लागली. आता एकदा हे घडेल का आमच्याशी बांधणं आहे तिथे ओळख भावन तिथं ते एकटी चालू एवढंच बीजेपीच्या हातात आता एवढंच असतं राहिलेलं आहे. आपले जे सहकारी होते त्यांना एक एक सहकार्यांना मोदींच्याच वागण्यामुळे दूर जावं लागलेलं आहे. उदाहरणार्थ तेलुगू देशम पार्टी चंद्रबाबू नायडू इतके नाराज होऊन बाहेर गेले की त्यांनी आयुष्यात ठराव मांडले. काय कारण आहे की मोदींनी आपल्या एका सहकार्याला इतकं का नाराज केलं. शिवसेना आपण महाराष्ट्रात बघतोय सर्वात जुना सहकारी काय इतका नाराज झालेला आहे. अकाली दल नाराज आहे, बिजू जनता दल नाराज आहे. तर बिजू जनता दलमध्ये तो पक्षच पडायचा प्रयत्न करून आपल्या पक्षाची ताकद ओढायचा प्रयत्न केला. ही आपल्या सहकारी पक्षांना दिलेली वागणूक आणि त्यामुळं मोदी आता NDA आघाडीमध्ये एकटे पडलेले आहे. आता दुसरा प्रश्न असा की मोदींना जे मे 2014 त्यांची जी लोकप्रियता होती लोकप्रियता शिखरावली होती करायची पूर्व दिशा सांगतील ते आश्वासन लोकांनी मान्य केलं त्यांची ती लोकप्रियता राहिलेली आहे का. आता आपण बघितलं असं 2000 निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या निवडणुकीत स्वतः पंतप्रधान किती फिरावं लागलं तरी फिरावं करणं फिरावं संकेत आहेत बंधन नाही. तुमच्या खालच्या पातळीवर त्यांना प्रचारामध्ये जावं लागलं त्यांचा आपण गावठी भाषेतून म्हणतो त्यांच्या पायाखाली वाढू चालली. गुजरात निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानच्या माजी राजदूताबरोबर दिल्लीमध्ये एका पैकी गुप्त बैठकीमध्ये कट केला आणि तिथं काहीतरी घडवायचा प्रयत्न केला असा आरोप केला, गलच्छ आरोप केला. या निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भगतसिंगला पाठिंबा देत असताना नेहरू त्यांना त्यांच्या दुष्पण केला असा आरोप केला. तो दादांना खोटा होता पुराविषयी तो दाखवून दिला गेला. अशा प्रकारे काही संबंध नाही, काही येणं नाही, इतिहासाचं ज्ञान नाही, अर्थशास्त्र तर काही कळत नाही. अशा प्रकारे फक्त लोकांचं लक्ष विचलित करण्याकरता त्या वाटतं तो खोटा आरोप करायचा हे काय करावं लागतं. तर विकासाचा मुद्दा तुम्हाला आता मांडता येत नाही किंवा विकास काही झालेला नाही आणि जाहिरात करून 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 किती करणार. नोटाबंदीसारखा प्रयोग यशस्वी झाला, यशस्वी झाला सांगितलं पण लोक आता अनुभव आहेत लोकांच्या नोकऱ्या जातात. उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले आहेत, छोटे रोजगार बंद झाले आहेत, छोटे व्यापारी त्रस्त आहेत GST. तुम्ही जरी सारख्या झाडाचं जो फार चांगलं झालं फार इश्यू झालं म्हटलं ते लोकांना माहिती भ्रष्टाचार संपलाय का, काळा पैसा संपलाय का, पाकिस्तानी आतंकवाद संपलाय का. पण मोदींनी जे नोटाबंदीच्या वेळेला आश्वासन दिलं होतं ते एकतरी आश्वासन पूर्ण झालं का हे लोकांना कळायला लागलं. कवड केल्याशिवाय भरमसाठ दराने पेट्रोल विकल्याशिवाय आज सरकार चालणार नाही अशी वाईट परिस्थिती दोन्ही सरकारची झाली. त्यामुळं राज्य सरकार VAT आणि केंद्र सरकार एक्साइज ड्युटी आणि कस्टम ड्युटी या माध्यमातून पैसे गोळा करते. पण मी जाहीर मागणी केली की प्रत्येक सरकार कच्च्या तेलावर आयात शुल्क आणि एक्साइज ड्युटी लावतं
आणि राज्य सरकार बाहेर लावतं, आमचं सरकार लावलं. पण आमची मागणी अशी की आमच्या सरकारच्या वेळेला जेवढी टक्केवारी करायची होती तेवढी ते तुम्ही कमी करा, तुम्ही वाढवली का? एक संकेत होता की आपण 10%, 15%, 12% दोन टक्के लावलं तरी खूप मोठे आपल्याला विकास काम करायचं. मग तुम्ही त्याबद्दल वाढवून किंमत का वाढवलं? आज पेट्रोल कच्च्या तेलाचे दर कमी होत असताना पेट्रोलच्या किती वाढत आहेत, फक्त करांवर वाढत आहेत. तुम्ही काय कर वाढवलं? उत्तर तर एकच आहे, सरकारचं गणित संपूर्णपणे बसलेलं आहे, अर्थकारण बसलेलं आहे. विकास दर मी सांगितलं, विकास दर खाली झाले होते. कृषी विकास दर तो पुढे 8% मराठा जाहीरपणे सांगतो, पुढे 15-40 करतो. कृषी विकास दर वाढ झालेली नाही तर घट झालेली 8% सरकारच्या आकडे. त्यामुळे सरकारचं आर्थिक नियोजन संपूर्णपणे बसलेलं आहे. तुम्ही किती ध्यानात येतात, किती सरकारी यंत्रणा तुमच्या हातात आहे? रोज तुम्ही काही कार्यक्रम करा, जाहिराती करा, काय करतो, वास्तव असं आहे की तुम्ही जोपर्यंत पेट्रोल डिझेलचे कर आमच्या वेळेला होते तेवढे कमी करत नाही, तोपर्यंत तुम्ही जनतेला काय उत्तर देणार? प्रचंड मोठी तूट निर्माण झालेली आहे GST बसलेल्या. 100 रुपये पण जाईल, किती दिवसात 100 रुपये काढतात तेच बघायचं. या वर्षी